सध्या सरकारकडून माझ्या बदनामीची मोठी मोहीम सुरू आहे. माझ्या चौकशीचा फार सरकारनं चालवला असला तरी यापुढे असली आगळीक आपण खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री सध्याचे आमदार जयंत पाटील यांनी दिलाय. पाटील सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून इस्लामपूर मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमात हिरिरीनं नेहमीप्रमाणे सहभागी होत आहेत. मिरज तालुक्यातील सावळवाडी गावातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी आपल्यावरती होत असलेला अन्याय थेट बोलून दाखवला. राज्यातील सरकारनं आपल्या विरोधात कशा पद्धतीनं षडयंत्र रचलंय हे जनता जाणू नये. राजारामबापू सहकारी बँकेत कोणताही घोटाळा झालेला नाही, तरीही ईडीची चौकशी लावून आपल्याला बदनाम करून टार्गेट करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. कोणत्या ना कोणत्या प्रकरणात पकडण्याचं या ठिकाणी षडयंत्र सुरू आहे. या बँकेचा मी साधा संचालक सुद्धा नाही, तरीही माझी ईडी चौकशी करून दिशाभूल करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांचा सुरू आहे हे आता कदापि मी खपवून घेणार नाही. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा मतदारसंघातील सावळवाडीसारख्या गावांना किमान 10 कोटीचा विकास निधी देण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आमदार जयंत पाटील यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. खरंच जयंत पाटलांना वारंवार टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय काय? दर्शक हो, आपली कमेंट जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.